नमस्कार, मी संध्या, तुमचं संध्यात किचनमध्ये खूप खूप स्वागत करते आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण नवरात्री स्पेशलच रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे उपवासाची बटाट्याची आमटी. ही आमटी झटपट बनवून तयार होते, अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते आणि ही तुम्ही वरईच्या भाताबरोबर खाऊ शकता, खिचडीबरोबर खाऊ शकता किंवा फक्त आमटीही पिऊ शकता. तर त्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे मी उकडून 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे आणि ते मॅश करून घेतलेले आहेत. किसून घेतला बटाटा तरी चालेल. त्याचबरोबर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 3 ते 4 चमचे. हिरवी मिरची घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून. त्याचबरोबर इथे जिरे आपण वापरणार आहोत. जिरे हे ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला उपवासाला चालत नसतील तर तुम्ही नाही वापरले तरी चालेल. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तेल आणि चवीनुसार मीठ. चला तर मग पाहूया झटपट अशी उपवासाची आमटी कशी करायची ते. इथे उपवासाची आमटी करण्यासाठी मी 1 ते 1.5 चमचे तेल इथे तापवून घेतलेलं आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. तेल गरम होऊ द्यायचं आणि छान असं तापलं तेल की त्यामध्ये आपण हे जिरे टाकायचं आहे. जिरे मस्त फुलू द्यायचं आहे. जिरे फुलले की त्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे, ही आपण बारीक करून ते टाकायचं आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे जरा परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर इथे मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे तो टाकायचा आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट. आता इथे हा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. कुटाचं प्रमाण खूप जास्त कमी घ्यायचं नाहीतर एवढी टेस्टी लागत नाही आमटी. जरा असं परतून घ्यायचंय. आता यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. आता कितपत पातळ हवी आहे तुम्हाला आमटी त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता. थोडीशी घट्टसर हवी असेल तर तुम्ही पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी वापरू शकता. तर इथे आपण 1.5 कप पाणी वापरलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आपण टाकणार आहोत आणि गॅस आता फास्ट केला तरी चालेल. आणि याला उकळी काढायची आहे आपल्याला आणि उकळी फुटल्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिनिटं मंद आचेवरती हे शिजू द्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे आमटीला. आता आपण गॅस मंद करणार आहोत आणि मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिटं ही जी आमटी आहे ती आपण उकळू देणार आहोत. त्यामुळे छान असा थिकनेस येतो आमटीला आणि ही जी आमटी आहे ती शक्यतो अशी जराशी घट्टसरच छान लागते. आता 5 ते 6 मिनिटं ही आमटी आपण मंद गॅसवरती उकळू दिलेली आहे. बघू शकताय तुम्ही कन्सिस्टन्सी, खूप जास्त पातळही नाही केलेली आणि खूप जास्त घट्टसरही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीची आपण ही आमटी केलेली आहे. तर झटपट अशी बनवून तयार झालेली आहे आपली ही आमटी 5 ते 10 मिनिटातच. खूप जास्त वेळही लागलेला नाहीये आणि खूप कमी साहित्यात बनवून तयार झालेली आहे. उपवासासाठी अगदी छान असा पदार्थ आहे हा. नक्की नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी झाली तुमची रेसिपी नक्की मला कळवा. त्याचबरोबर काही सजेशन असतील तेही मला सांगत चला. आणि संध्याज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.